नमस्कार, मी मेरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। पुण्याच्या दोंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती। त्यातच या प्रकरणी आता एक नवीन ट्विस्ट आला आहे। तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे। कौटुंबिक वादातून या 7 जणांची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे। या 7 जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे। अंधश्रद्धेतून हे हत्याकांड घडल्याचं म्हटलं जात आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची 3 मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते। भीमा नदीत बीडमधील एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ आली। यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे। या 7ही लोकांची आत्महत्या नसून हत्या झाली आहे। यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी तपास केला असता मृत मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे। त्यावरून पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे।